उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्या यांनी शिवसेनेवर टीका केली. ते सांगलीत पत्रकार परिषदेत बोलत होते. महाराष्ट्रात शिवसेनेसोबत युती केली नसती तर भाजपा स्वबळावर सत्तेवर आले असते. मात्र शिवसेनेने आम्हाला धोका दिला, त्यामुळे यावेळी शिवसेनेसोबत युती करायला नको होती, असे मतही मौर्या यांनी व्यक्त केले. अजित पवारांच्या बाबत बोलताना म्हणालेत की अजित पवार भेटले यात चुकीचं काही नाही, कोणी कोणालाही भेटू शकतो. आता राहुल गांधीही भेटत असतात, त्यामुळे नेते एकमेकांना भेटत असतात यात काही गैर नाही, असे म्हणत अजित पवारांच्या बाबत जास्त बोलणं टाळलंय. ये पार्टी का जो भी निर्णय है हमारा राष्ट्रीय नेतृत्व लेता है और महाराष्ट्र के हित को ध्यान में रख करके गठबंधन में था उस समय महाराष्ट्र के चुनाव के समय. हमें गठबंधन नहीं करते तो हमारा अकेले दम पर बहुमत महाराष्ट्र में आता, लेकिन हमने शिवसेना से गठबंधन किया और शिवसेना ने गठबंधन के साथ धोखा किया. उन गए मतलब अपने विचारधारा के एकदम विपरीत ध्रुव के लोगों के साथ चले गए, जिनके साथ भले सत्ता ना मिलती लेकिन नहीं जाना चाहिए था. अगर वो गए तो उन्होंने पाप किया और पाप किया तो उसकी सजा जनता ने दिया है.